आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्यभरातली जनता वेठीला धरली जात असताना आता नाशिकचे व्यापारीही एलबीटी विरोधी संपात उतरलेले आहेत। शहरातील 35 व्यापारी संघटनांनी संपात उडी घेतली आहे। शहरातील सर्व मुख्य बाजारपेठा आज सकाळपासून बंद आहेत। नाशिकमध्ये 20 मे पासून एलबीटी प्रस्तावित आहे। एलबीटीला विरोध करत नाशिकमध्ये व्यापाऱ्यांनी आज मोर्चा काढला। शेकडो व्यापारी या मोर्चात सहभागी झाले होते। महाराष्ट्रात पुणे मुंबईनंतर आता नाशिकमध्येही एलबीटीला विरोध सुरू झाला आहे। 20 तारखेपासून नाशिकमध्ये एलबीटी लागू होणार आहे, म्हणून आजपासून नाशिकच्या व्यापाऱ्यांच्या जवळजवळ 35 संघटना आज शालिमारजवळची बाजारपेठ सर्व दुकानं ही आज या ठिकाणी बंद दिसत आहेत। सकाळपासून आज व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त असा बंद होलसेल मार्केटमध्ये आणि तसंच रिटेल मार्केटमध्येही ठेवलेला दिसतो आहे। त्याचबरोबर आज सकाळपासून मोर्चा काढून लोकांनी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन दिलं आहे आणि त्याचबरोबर एलबीटी नाशिकमध्ये लागू होऊ नये म्हणून निवेदन दिलेलं आहे। त्यामुळे एकूणच आजपासून नाशिकही एलबीटीच्या विरोधात रस्त्यावर उतरलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।